नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज स्टिचिंग करून बोटनेक डिझाईन कशी तयार करायची ती। तर चला आपण स्टार्टिंग करूया। आणि अगोदरच कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे की बोटनेकचे ब्लाऊज स्टिचिंग कटिंग कशी करायची ती। तर आता इथं आपण स्टिचिंग करणार आहे, त्यासाठी अगोदर मी सुईच्या साईडने इथं कपडा ठेवून घेतला आहे ब्लाऊजचा, आणि त्याच्यानंतर वरतून अस्तर ठेवायचं आहे आणि इथं पिना लावून घ्यायच्यात। म्हणजे कपडा सरकायला नको, कारण सिल्क कपडा असल्यानंतर सरकतो। जर जाड कपडा असला तर मग टासण्या लावायची गरज पडत नाही, तर खूप साडी सिल्क असल्यामुळं टासण्या लावायची गरज पडली। तुम्ही पण असं लावून घ्या सिल्क कपडा असेल तर। आणि आता आपण शिलाई मारून घेऊ, तर जसा आकार आहे तशीच शिलाई मारून घ्यायची आहे। तर शिलाई एकसारखी आली पाहिजे, म्हणजे एकसारखं शिलाई आल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग येते ब्लाऊजला। तर एकसारखं शिलाईमध्ये गेलं पाहिजे आणि बघून घ्यायचं आहे खालचा कपडा, आणि म्हणजे ब्लाऊजचा आणि अस्तरचा कपडा एकावर एक आहे का ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। मागं पुढं सरकला नाही पाहिजे कपडा, कारण कधी कधी टासण्या लावल्या तरी पण सरकतो कपडा, कारण सिल्क असल्यानंतर। तर त्याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित, आणि जिथं पॉईंट आहे तिथं व्यवस्थित सुईचं टोक आहे ते आतमध्ये टाकून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं, म्हणजे शिलाई मारून घ्यायची। आणि आता बाजूच्या ज्या साईड आहेत थोडीशी माझी तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो आहे बोलण्यात। तर साईडच्या ज्या सगळ्या बाजू आहेत त्यांनी पूर्ण सगळ्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, कारण अस्तर ते परफेक्ट कटिंग आहे आपलं, आणि जो ब्लाऊजचा कपडा आहे तो एक्स्ट्रा आहे। आणि व्हिडिओ थोडे मोठे होतात तरी पण लास्टपर्यंत बघा। आणि दीपावळी असल्यामुळं दीपावळीच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दीपावळीमध्ये मला व्हिडिओ टाकायला नाही वेळ मिळाला, कारण भरपूर काम असतं, त्याच्यामुळं तुम्हाला तर माहिती आहे सीझन म्हणल्यानंतर आपल्याला नाही त्या बाकीच्या गोष्टी व्हिडिओ वगैरे बनवायला त्याला टाईम नाही मिळत। आता इथं एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि लेडीज म्हणल्यानंतर भरपूर कामं असतात घरातले पण, आणि सगळेच म्हणजे नाही का, तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही पण ब्लाऊज शिवतात त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही समजू शकतात। तर इथे ब्लाऊजचा एक्स्ट्रा कपडा आहे तो पूर्ण सगळ्या साईडने कट करून टाकायचा आहे, म्हणजे शिलाईमध्ये व्यवस्थित येतं, कमी जास्त होत नाही कुठं। आणि व्हिडिओ बनवायचे म्हणले की भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं मग आपलं काम पेंडिंग पडतं, त्याच्यामुळं सॉरी। बऱ्याच ताईंची कमेंट होती की ताई डिझाईनची व्हिडिओ टाका, पण नाही मी करू शकले, व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला। आणि आता इथे येतो जो आपण कटिंग केलेला कपडा होता, म्हणजे डिझाईनचा आणि कॅनव्हास कट केलं होतं, तर इथं कपडा माझ्याकडं एक्स्ट्रा नसल्यामुळं दुसरा विदाऊट कपडा लावला आहे आणि त्याला पण जॉईंट आला आहे। तर ते जॉईंट देऊन घेतल्याच्यानंतर उलट्या साईडने उलटी साईड ठेवायची आहे जॉईंटची, आणि त्याच्यावर कॅनव्हास ठेवायचे, म्हणजे तो जॉईंट दिसणार नाही। इथं पण टासण्या लावून घ्यायच्या आहेत। तर बऱ्याच ताईंनी मला कमेंटमध्ये असं विचारलं की ताई तुम्ही कॅनव्हास प्रेस करून घेत नाही का, म्हणजे इस्त्री करून घेत नाही का, पण मी नाही घेत कारण त्याच्यात भरपूर वेळ जातो। तर मी डायरेक्ट टासण्या लावूनच शिलाई मारून घेते, कपडे प्रेस वगैरे करत बसत नाही। आणि आता आतल्या साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि एकदम कडीने शिलाई मारायची, म्हणजे आकार मोठा होत नाही, जो आहे तोच आकार राहतो, जो ब्लाऊजचा आला आहे तोच आकार राहिला पाहिजे। त्याच्यामुळे इथं कॅनव्हास आणि जो कपडा एक्स्ट्रा जो आपण घेतला आहे डिझाईनसाठी तो दोन्ही एकावर एक व्यवस्थित कडीने शिलाई मारून घ्यायची आणि एकसारखं शिलाईमध्ये गेलं पाहिजे, म्हणजे फिनिशिंग चांगली येते। आणि जिथं पॉईंट आहेत तिथं व्यवस्थित सुई आतमध्ये टाकून मग तो पॉईंट येतो फिरून घ्यायचा, म्हणजे पॉईंट बरोबर येतात। आता जिथं डिझाईन आहे तिथं असे कट मारून घ्यायचे, तर म्हणजे कपडा दुमडायला जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला कॅनव्हासवर दुमडायचा आहे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही दुमडताना, आणि असे मध्ये मध्ये कट मारून घ्यायचे, म्हणजे पटकन कपडा दुमडतो आणि फिनिशिंग चांगली येते।
आता कपड़ा इथं स्विचर्स ठेवून घ्यायचं आहे पाठीचा भाग आणि त्याच्यावरती कॅनव्हास उलटं मांडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पलटी मारता येईल. आणि इथं पण टासण्या लावून घ्यायच्या आहेत, पॉईंट एकावर एक आले पाहिजेत व्यवस्थित म्हणजे सरकणार नाहीत, याची काळजी घ्यायची. अशा व्यवस्थित टासण्या लावून घ्यायच्या. आणि मधला हा जो टोक आहे तो कट केला मी. आणि आता एकसारखी शिलाई मारून घ्यायची. आता इथं पाव इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे एकसारखं. आणि जिथं टोक येतील तिथं व्यवस्थित सुईचा पॉईंट आतमध्ये टाकायचं आहे आणि नंतर फिरवायची मशीन, म्हणजे ते टोक येते बरोबर येतात. आणि खालचा ब्लाऊजचा कपडा आणि वरचा जो कॅनव्हासचा कपडा आहे तो एकावर एक आलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. आणि सगळीकडं सेम शिलाईमध्ये गेलं पाहिजे म्हणजे फिनिशिंग चांगली येते. इथं आपल्याला पलटी मारून घ्यायचे आणि टोके ते व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि आता इथं आपल्याला दाबशिले मारायची. आता दाबशिले मारताना पण पाव इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे एकसारखं, म्हणजे फिनिशिंग छान येत. आता इथं जो मशीनचा टोके तो आतमध्ये टाकून फिरून घेतलं की मग टोक व्यवस्थित निघतात. आणि सगळीकडे असं हात फिरायचं आहे म्हणजे चुनी नाही पडली पाहिजे कपड्याला कुठंच, त्याची काळजी घ्यायची आहे कारण कपडा खूप सिल्क आहे तर चुनी पडणार नाही एवढी काळजी घ्यायची. आता आपली दाबशिले मारून झाली आणि इथं आता मी लेस लावून घेते. तर इथं मी सिंगल छोटी लेस घेतली आहे. तर याच्यामध्ये गोल्डन आणि ग्रीन कलर आहे थोडासा, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जशी ब्लाऊजला सूट होईल तशी लेस लावून घ्यायची. लेस लावताना कपड्यावर व्यवस्थित आली पाहिजे बॉर्डरवरच, म्हणजे मागं पुढं सरकली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि दिसायला पण चांगली वाटते. म्हणजे कपडा पुढं लेस थोडी सरकली असं नाही झालं पाहिजे, थोडी वेळ लागला तरी चालेल पण दम्माने लेस लावून घ्यायची व्यवस्थित बघून. आणि एकदम स्लो एकदम फास्ट काही गडबड केली का मग लेस पण सरकते सिल्क कपडा असल्यावर. आणि जिथं पॉईंट आहे तिथं मी कट नाही करत, डायरेक्ट तिथं थोडीशी फोल्ट मारायची आकारावर आणि लावून घ्यायची. आता आपली लेस लावून झाली. आता दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची लेसला. एक्स्ट्रा लेस येते कट केली, आता दुसऱ्या साईडने शिलाई मारायची. आता दुसऱ्या साईडने शिलाई मारताना म्हणजे लेसच्या खाली नाही गेली पाहिजे शिलाई, व्यवस्थित लेसवरच शिलाई बसली पाहिजे. कारण खालीवर गेल्यानंतर ब्लाऊजला चुनी पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं लेसवरच शिलाई बसली पाहिजे व्यवस्थित आणि एकसारखी बसली पाहिजे म्हणजे छान वाटतं ब्लाऊज दिसायला. आता इथं मी फोल्ड करून घेतलंय ब्लाऊजची घडी आणि अशी दुमडल्यानंतर त्या साईडला तीन बोटं राहिले पाहिजेत मोकळ्या साईडनी, म्हणजे टक्स घ्यायला बरं पडतं. म्हणजे मोजत बसायची गरज नाही, टेप लावायची गरज नाही. तर मी प्रत्येक ब्लाऊजला मी असंच करते की ब्लाऊजची घडी दुमडली की मोकळ्या साईडला तीन बोटं ठेवून घेते, किती मोठ्या साईजचं ब्लाऊज असलं तरी, आणि टक्स मारून घेते म्हणजे तिथं निशाण करायचं. आणि पाच छान टक्स आलेत, गळ्यापेक्षा खाली थोडेसे ठेवायचे ते 1.5 इंच गळ्याच्या उंचीपेक्षा. आणि आता इथं मी विदाऊट म्हणजे दुसरा अस्तर घेतलंय, दुसऱ्या ब्लाऊजची पट्टी उरलेली ती लावते कारण 1 मीटर अस्तर असून सुद्धा पुरलं नाही कारण बाई ब्लाऊजची हाईट आहे, सॉरी थोडं गडबडते कारण तब्येत बरी नाही माझी तर बोलताना मिस्टेक होते थोडीफार.
तर एक मीटर अस्तर असून सुद्धा कपडा नाही उरला, कारण ब्लाऊजची उंची जास्त होती आणि बाहीची उंची पण कोपरापर्यंत आहे, आणि डिझाईनला तर कपडा पण नाही राहिला डिझाईन करायला. तिथं पण मी विदाऊटच वापरला आहे. तुमच्याकडे मॅचिंग असेल घरात तर तुम्ही लावून घ्यायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे आपण पट्टी लावून घेतली. पट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. आणि पट्टीच्या जेव्हा आपण पट्टी दुमडतो दापशिले मारल्यानंतर, तर दीड किंवा 2 इंचाची 2.5 इंचाची तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही आवडीनुसार पट्टी ठेवा. आणि शिलाई मारताना मधी 5 नंबरची शिलाई मारायची, म्हणजे तुरपाई केल्यानंतर ती खोलायला प्रॉब्लेम येत नाही. आता इथं मी मॅचिंग अस्तरचं थोडंसं तुकडा ठेवला होता साईडला काढून, तर याची आपल्याला नॉट करून घ्यायची आहे. इथे 1 इंचाची पट्टी काढली होती मी, रुंदी 1 इंचाची, आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आणि आता इथे मी बुधाऱ्याची काडी घेतली, बुधाऱ्याची काडी म्हणजेच खराट्याची काडी, तर त्याने नॉट पटकन पलटीता येते, मला त्याची सवय झाली. इथे मी गोल्डन कलरचं एक बटन घेतलं आहे आणि 4 पदरी धागा करून आता हे बटन लावून घेते. 4 पदरी धागा केल्यानंतर जास्त वेळ आपल्याला टाचे मारत बसायला लागत नाही, पटकन होतं. 4 पदरी धागा करून घेतल्याच्या नंतर 4-5 टाके मारले की एकदम परफेक्ट बटन पाहिजे तेवढं फिट होतं. आता ह्या साईडला मी 1.5 इंचाची लुजिंग ठेवणार आहे आणि नाडी लावून घेणार आहे. आता इथे 1.5 इंचाची लुजिंग का, कारण डायरेक्ट मी बटनालाच इकडचा पॉईंट पण जॉईन केला असता, पण त्याने काय होतं थोडंसं ताणल्यासारखं होतं ब्लाऊज पाठीमागं शोल्डरला किंवा पाठीच्या भागाला तब्येत असल्यानंतर, म्हणून मग मी इथं 1.5 इंचाची लुजिंग केली आहे बटन अडकवायसाठी. कारण डायरेक्ट बटनला जर जॉईन केलं तर मग तो प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून मग मी प्रत्येक ब्लाऊजला जर छोटी साईज असली तर करायची गरज नाही पडत, पण मोठ्या साईजला मग 1.5 इंचाचं अशी नाडी करून घ्यायची. फक्त बटन अडकवता येईन एवढीच लुजिंग तर ब्लाऊज छान बसतो. आणि अशा प्रकारे आपला ब्लाऊज रेडी झाला आहे.